पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज होतो सुजयच्या पिंपलाशा संघाचा। चेतन पंच सामना सुरू होण्याचा संकेत देतात। स्ट्रायकर स्ट्राइक रोटेट करण्याची संधी या ठिकाणी नंदन याला नॉन स्ट्राइक साठी सुनील। चेतन आणि पहिला चेंडू इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय। अडवण्याचा प्रयत्न अतिशय दमदार होता, चांगला होता, मात्र चेंडू आणि बॅट चेंडू आणि क्षेत्रक्षमध्ये काही संपर्क झाला नव्हता। मात्र दोन धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि या दोन धावेने नंदन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय। ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, चेंडूला थोडासा इनस्ट्राइक स्ट्रोक आपण पाहिलं होतं। सर्कलच्या डोक्यावरून चेंडूला प्रहार केला होता, मात्र उत्तम क्षेत्रक्षण रमाकांतद्वारा आपण पाहतोय। दोन धावा अर्जित होतात, दोन धावाने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद। दोन पहिल्या षटकाला प्रारंभ आहे। पुन्हा एकदा गोलंदाज वंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाठ घेतोय। राईट आर्म राऊंडचा मारा करतोय गोलंदाज चेतन। या ठिकाणी ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला, चेंडू थोडासा स्क्वेअर केलं होतं। चेंडू वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर डीप थर्डमॅनला जातोय। एक धावा अर्जित, धावसंख्या होती ती तीन। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल। शैलीधर फलंदाज विस्फोटचा फलंदाज आहे, डेव्हिड वॉर्नर म्हणून ज्याला संबोधलं जात आहे सुनील। विस्फोट फलंदाज, झंझावती फलंदाज आहे, शैलीधर फलंदाज आहे। पहिल्या षटकाला प्रारंभ आणि मित्र संघाची धावसंख्या होती ती बिनबाद तीन। पुन्हा एकदा गोलंदाज वंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाठ घेतो। राईट आर्म राऊंडचा मारा करतोय गोलंदाज सलामीवीर चेतन। चेतन सज्ज होतो, मार्गस्थ होतो, पंचांकडे गाठ घेतोय। वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य का प्लीज दोन्ही संघ। या ठिकाणी सुंदर पेक अतिशय अप्रतिम चेंडू दिसतोय। फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय, चेंडू ऑफला जातोय। एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते सुनील याला। सुनील आपलं वैयक्तिक खातं खोलतोय। संघाची धावसंख्या एक धावाने पुढं सकते, धावसंख्या होती बिनबाद चार। पहिल्या षटकाला प्रारंभ आहे। एक डिफेन्सिव्ह फटका, चेंडूचा सन्मान केला जातोय। उत्कृष्ट चेंडूची फेक होती, हलक्यात बॅटने फक्त चेंडूला पुश केला होता। चेंडू शॉर्ट पॉइंटला गेलो, शॉर्ट कव्हरला गेला होता। इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये रवाना होतोय। वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर, चेंडू सीमाच्या बाहेर जातोय। अतिशय उत्कृष्ट फटका, प्लेसमेंट किती सुंदर आहे बघा। टिपिकल पॉवर प्लेचा फटका ऑन दी अप, हवेत फटका खेळला होता। मात्र हा पॉवर प्ले आपण पाहतोय की पॉवर प्लेचा षटक सुरू आहे, कुठल्याही क्षेत्रात लॉंग ऑफला नाही, एक्स्ट्रा कव्हरला नाही आहे। ऑन दी अपच्या फटका खेळला होता आणि एका टप्प्याने हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय। चार धावांसाठी चौकार, अतिशय देखणा फटका, प्रेक्षणी फटका, जबरदस्त फटका, आपलासून फटका। चेंडू आणि बॅटमध्ये एक चांगला संपर्क आपण पाहिलं होतं। चार धावांशी संघाची धावसंख्या वाढते ती आठ। पुन्हा एकदा गोलंदाज गोंजावच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाठ घेतोय। स्लो वन रिव्ह फुलटा चेंडू, हलक्यात बॅटने फक्त चेंडूला थोडंसं प्लेसमेंट आपण पाहतोय। चेंडू शॉर्ट कव्हरला जातो, रमाकांत अतिशय उत्तम क्षेत्रक्षण करतोय। एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला। धावसंख्या एक धावाने पुढं सकते, धावसंख्या होती ती नऊ। मित्र अतिशय उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट नियोजन आणि सर्वात महत्त्वाचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय। उत्तम टेलिकास्ट आहे, सर्वांसाठी शुभेच्छांचा वर्षाव येतोय। आपण ट्रिपल एस एंटरटेनमेंट जे चॅनल आहे 865 चॅनल नंबर त्यावर ही स्पर्धा पाहू शकता। काजल स्पर्ट पूर्णा आणि गंगामाता गोंदवली दोन्ही संघ करणाऱ्या नाणेफेकीसाठी यायचे। चेतन या ठिकाणी थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतो, चेंडू फोर्स केलं होतं। चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कुठल्या प्रकारची चूक नाही आहे। राजद्वारा फलंदाज बाद होतोय सुनील। अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे, जवळपास वाईड ऑफ लॉंगांना उभा होता राज आणि राजला राज माहीत होतं की हा जर झेल सुटला तर, कारण डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी आहे सुनील। अतिशय चांगला झेल घेतलेला आहे। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं। मित्रांनो, स्पर्धा जेव्हा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करेल तेव्हा मी आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरणं आपणास नमूद करेन की झेल गेल्यानंतर कशाप्रकारे सामन्याला कार्टनी मिळते आणि झेल सोडल्यानंतर कशाप्रकारे पराभवाला सामोरं जावं लागतं। जेव्हा स्पर्धा ही अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करेल तेव्हा नक्कीच मी उदाहरणं देईन, कारण माझ्यासोबत जेवण पाटील आहेत, मोहन बोयर आहेत, त्यांना सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाची खूप माहिती आहे।
थोडासा आत्मघात की फटका आपण पाहिला आणि फलंदाज आघाडीचा बाद होतोय सुनील. पहिला फलंदाज बाद होतोय बंदरामध्ये काल्हेर संघात आणि सुनील बाद झाल्यानंतर नेक्स्ट फलंदाज येतोय शरद. शरद याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे बंदरामध्ये काल्हेर संघाचा. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र आपण धावसंख्या पाहतोय ती फक्त आणि फक्त 9, एक गडी बाद झाले. थोडंसं बॅकफुटवर आपण पाहतोय बंदरामध्ये काल्हेर संघाला. याचं कारण आहे कारण आघाडीचा फलंदाज बाद झाला होता तो सुनील. चेतन याला फर्स्ट ब्रेक थ्रू आपण पाहतोय. उत्तम गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये पावरप्लेच्या चेतन याने. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते आणि गोलंदाज दुरा सांभाळतोय तुषार. मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, तुषार येतोय दुसऱ्या षटकात आलतोय. पंचांकडे गाठ घेतोय बंदरामध्ये काल्हेर संघ. अतिशय उत्तम कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये, अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आहे, उत्तम स्पर्धा आहे. लाईव्ह टेलिकास्ट अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. या सर्वांसाठी एक शुभेच्छांचा वर्षाव येतोय. पांडुरंग पाटील बंदऱ्यामोरती काल्हेर या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत, आमचे परम मित्र आहेत. पांडुरंग पाटील आपलं मनापासून कौतुक असेल. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या ते पाहतात आणि ऑल दी बेस्ट सांगतात या स्पर्धेला. धन्यवाद पांडुरंग. तुषार सुरेख फेक अतिशय अप्रतिम चेंडू. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही, जागेवर चेंडूला थोडासा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. फुटवर पाहायला मिळत नाही, पद लालित्य पाहायला मिळत नाही आहे. सुंदर चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या ती 1-9. जयेश कोळी आपण जर कुठं परीक्षेमध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जयेश कोळी पुन्हा एकदा तुषार राईट मोरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त थोडंसं क्रॉस द लाईन, आडव्या बॅटने फक्त थोडंसं फ्लिक केलं होतं, शॉर्ट मिडियमला चेंडू जातोय. या ठिकाणी मात्र फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती. थोडासा स्टँडिंग आपण पाहतोय, दोन फलंदाजामध्ये समन्वय झाले नव्हता, कॉलिंग झालं नव्हतं, दोन धावा पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी जे आत्मघात की प्रयत्न होता तो असफल होतोय आणि आघाडीचा फलंदाज शरद बाद होतोय. मित्र घर बसल्या आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता आणि ग्लोबल टेनिस क्रिकेट. नक्कीच ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC आणि त्याचे प्रोप्रायटर जल्पेश भोयर व आशिष भोयर, तसेच आमचे सूरज म्हात्रे. आणि आपण मित्रांनो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायचं काम करतायत आणि फलंदाज बाद झाल्यानंतर, चौकार लागल्यानंतर, षटकार लागल्यानंतर आमचा आवाज आमच्यापर्यंत पोचवत आहेत. अतिशय सुंदर माईक सिस्टीम ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत ते म्हणजे डी जे कनिष्क आणि त्याचे प्रोप्रायटर भारत पाटील आलिमगर यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, धावसंख्या ती फक्त आणि फक्त 11. दोन आघाडीचा फलंदाज मात्र आपण तंबूच्या आश्रयाला पाहतोय, शरद आणि सुनील. प्लीज थोडस वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय सुजाता चषक 2018 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो आमचे सन्माननीय श्याम घरसाहेब, त्याचबरोबर सुजाता स्पोर्ट्स क्रॉसिंग लक्षात घ्यायचं आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सर्कलची जी रेषा आहे या ठिकाणी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. येणारा फलंदाज प्लेस पहिल्यामधून, त्याचबरोबर बाद होणारा फलंदाज, दोघांचं क्रॉसिंग हे 30 सर्कलची जी रेषा आहे या ठिकाणी होणं गरजेचं आहे. काजल स्पोर्ट पूर्णा आणि गंगामाता गोंदवली दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो, रायटमोरचा मारा करतो. गोलंदाज तुषार स्लाईक रोडीकडची संधी असेल ती नंदन याला. या ठिकाणी मात्र चेंडूला रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये मात्र व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. नॉनस्टिकचा फलंदाज मात्र आपली पॉपिंग क्रीज तोडतोय आणि समन्वय बघायला मिळत नाहीये दोघांमध्ये. पहिला फलंदाजी त्याप्रमाणे बाद झाला होता आणि हा दुसरा
फलंदाज कारण सुनील बाद झाला होता, त्यानंतर दुसरा फलंदाजी त्याप्रमाणे, कारण धाव घेण्यासाठी यस नो वेट या तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात, त्या बघायला मिळत नाहीये. नेक्स्ट फलंदाज डक शून्य गोल्डन डक, या धावसंख्येवर बाद होणार फलंदाज आपण पाहिला रोशन, याला नेक्स्ट फलंदाज जातोय संदीप. धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्वाचं असतं मित्रो, एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात, कुठेतरी या गोष्टींचं थोडंसं उल्लंघन झालं होतं. आणि बंद्र्या मारुती या संघाचे दोन फलंदाज आपण पाहतोय धावचित बाद होतात, बॅक टू बॅक असे दोन फलंदाज धावचित बाद होतात. पहिला फलंदाज शरद याला पाहिलं, त्यानंतर रोशन. थोडी संघ दोन्ही फलंदाजमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, कॉलिंग झालं नव्हतं. मित्रो अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय, श्यामजी घरत यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग शो पाहतो, इव्हेंट पाहतोय. आणि यासाठी ऑल दी बेस्ट आलेले शरदजी नागावकर या गावचे सुपुत्र आहेत, पिंपलास गावचे एक नामांकित असं व्यक्तिमत्व आहे, आणि या स्पर्धेला ते ऑल दी बेस्ट सांगतात. धन्यवाद शरद. या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाही, चेंडू शॉट मिडविकेटला जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी, अतिशय चांगल्या चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, भेदक गोलंदाजी, उत्कृष्ट मारा तुषार द्वारा. स्पर्धेचे आयोजक आहेत आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दमदार विजय संपादित केला होता सुजाता स्पोर्ट्स पिंपलाशा संघानं. बंद्र्यामध्ये काल्हेर या संघाचा मित्र आपण विचार केला, तालुका क्रिकेटमध्ये एक रँकिंगचा संघ आहे, उत्तम संघ आहे, बलाढ्य संघ, नामांकित संघ आहे, कारण की एक संघाकडे कॅबिनेट क्षमता आहे मोठ्या संघाला पराभूत करण्याची. अतिशय उत्कृष्ट फेक, अतिशय अप्रतिम चेंडू आणि फलंदाज अराउंड द लेग त्रिफलचित बाद होतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला, बेसल ट्रिप केलं होतं आणि आघाडीचा फलंदाज संदीप बाद झाला होता डाक शून्य या धावसंख्येवर. आता मात्र थोडासा बॅकफुटवर आपण पाहतो, बंद्र्यामध्ये काल्हेर संघाला नेक्स्ट फलंदाज जातोय अतुल. अतुल याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज, मोठे फटकावण्याची क्षमता आहे, मात्र संघ आता मात्र कुठं थोडंसं आपण बॅकफुटवर पाहतो बंद्र्यामध्ये काल्हेर संघाला, कारण की चेंडूला शॉर्ट आण पूल काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर आहे, उत्कृष्ट गोलंदाजी, अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, भेदक मारा, बीट झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता, दोन षटकांच्या समाप्तीनंतर बंद्र्यामध्ये काल्हेर या संघाची धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 12, प्रतिषटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावांची सरासरी आहे. आणि दुसऱ्या षटकाचा मित्र आपण विचार केला तर अतिषय उत्कृष्ट गोलंदाजी, अतिषय प्रतिम गोलंदाजी, मॅजिकल षटकात आलं होतं म्हटलं तरी वावगढा नाही आहे, तर तुषार याने फक्त आणि फक्त 3 धावा अर्जित केल्या होत्या, एक फलंदाज बाद झाला होता आणि दोन फलंदाज मात्र धावचित बाद झाले होते. काजल स्पोर्ट्स पूर्णा आणि गंगा माता गोंदवली चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण प्लीज नाणेफेकसाठी व्यापी कक्षा समोर यायचे. पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र आपण पाहिलं बंद्र्यामध्ये काल्हेर संघ परिपूर्ण बॅकफुटवर आहे. चार षटके संपल्यानंतर काजल स्पोर्ट पूर्णा आणि गंगा माता गोंदवली दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जर दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहिले नाहीत तर हा सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल आणि जो संघ पहिल्यांदा उपस्थित होईल आणि जो संघ उपस्थित राहणार नाही त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय विशाल सुंदर पेक, अतिशय अप्रतिम चेंडू, चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर आहे. मित्र फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर, तुमचा टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाचे असतात, थोडासा अंदाजंदी खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते, तिसरे षटक प्रगती पथावर आहे आणि बंद्र्यामध्ये काल्हेर या संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 12 आहे.
याडिकडे चेंडूला रिवर्स स्लिप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. मित्रांनो, जर रिवर्सचा फटका मारायचा असेल त्या चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. चेंडूने बॅट मध्ये संपर्क होत नाही, आता मात्र बंद्र्यामुळे थोडासा चिंतित आहे. जबरदस्त गोलंदाजी तुषारकडनं बघायला मिळालेली आहे, उत्कृष्ट गोलंदाजी, जबरदस्त मानसिक दबाव, आतापर्यंत मानसिक दबावात ठेवलेला आहे बंद्र्यामुळे कालेर संख्या बलाढ्य संघाला. तिसऱ्या षटकाला परंबई संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त, थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतोय. उत्तम रीत्या चेंडू गॅदर केला जातोय, कलेक्ट केला जातोय. आघाडीचा फलंदाज नंदन बाद होतोय. आज गवडी सर एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते, मात्र घरच्या मैदानावर बाल्य किल्ल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय सुजाता स्पोर्ट्स पिंपलाचा संघ. एक दमदार विजय संपादित झालं होतं. नेक्स्ट फलंदाज कुणाल जातोय. मात्र बांद्र्यामध्ये कालेर या संघाचं एक फार वैशिष्ट्य आहे गवळी सर, मी म्हणेन का या संघाकडे बॅटिंग लॅनअप उत्तम आहे. टॉप 10 10 फलंदाज ज्यांच्याकडे चांगली हॅबिट, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. अतुल असेल, कुणाल असेल, थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक चेंडू आम्ही शतरक्षक डीप थर्डमॅनला चेंडू जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज अतुल बाद होतोय. लिव्हिंग एज बघायला मिळलं होतं. उत्कृष्ट असा झेल आणि विकेटची अटेक पूर्ण करते का बघायचं आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक जी पूर्ण केली होती, एफ आर सुपोर्थ, रॉयल मॅकिनॉन आणि एमिट या तीन फलंदाजांना बाद केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पूर्ण केली होती. ब्रुस हॅडली, रॉडनी मार्श आणि जेफ लॉसन यांना बाद केलं होतं. त्यानंतर 20 क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक ब्रेटलीने पूर्ण केली होती, खास करून साकिबुल हसन, मुर्तुजा आणि अलोक कपाली या बांगलादेशच्या तीन फलंदाजांना बाद केलं होतं. या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क नव्हता, मात्र लेग बाई चा विचार येतो पंचांकडनं. एक धावाची संघाची धावसंख्या होती ती 13. बऱ्याच उशिरानंतर धावेला प्रारंभ होतोय, कारण की तिसऱ्या षटकाला जेव्हा प्रारंभ झाला होता तेव्हा खरोखर एक धावाना ब्रेक लागला होता. पाचव्या चेंडूवर धाव अर्जित केली जाते ती लेग बाईच्या स्वरूपानं. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतो, मारुस पंचांकडे गाड घेतोय, राईट टर्म ओव्हरचा मारा करतोय. विनायक आहे या ठिकाणी, चेंडूला सोडून दिलं जातं. उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे, तीन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र आपण पाहतोय धावसंख्या ती फक्त आणि फक्त 13. बांद्र्यामध्ये कालेर संघ परिपूर्ण बॅकफुटवर आहे, अतिशय दयनीय अवस्था आहे ती बांद्र्यामध्ये कालेर संघाची. आणि खरोखर अत्युत्तम सुरुवात, पहिला विजय संपादित केल्यानंतर थोडस आत्मविश्वास वाढलाय तो सुजाता स्पोर्ट्स पिंपलाच्या संघाचा. मित्र या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय 40+ संघात एक नामांकित खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे, गुरुनाथ ठाकूर, माजी सदस्य ग्रामपंचायत पिंपळनेर. सन्मान श्री गुरुनाथजी ठाकूर एक नामांकित क्रिकेटर आहेत, यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आयोगांच्या वतीनं केलं जातं. या स्पर्धेचे सर्वे सर्वा श्यामजी घरात यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान मित्र या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ कर्मचारी आहेत, पदाधिकारी आहेत, संतोष ठाकूर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. या स्पर्धेचे वन मॅन शो श्यामजी घरात यांच्या शुभ हस्ते ह्या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. स्वागत आणि सन्मान होतो मित्र या ठिकाणी अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिथी देव भव, देवा समान असतोय आणि
मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केले जातं. धन्यवाद. पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुट बंदरामध्ये कालेर संघाला चौथ्या षटकाला परंबा मयूर. या ठिकाणी मात्र एक थोडासा दिशाईन चेंडू स्वैर मारा झाला होता. हा ना हा ना करताना बघूया. धाव घेतली जाते, फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली होती. दोन धावा अर्जित केले जातात. मला वाटतं एकंदरीत तीन धावा असतील. 2+1 आला. पंच या ठिकाणी वाईटची खून करतात. 2+1 अशा एकंदरीत तीन धावा अर्जित होतात मंदिरामध्ये कल्याण संघाच्या नावावर. या तीन धावाने संघाची धावसंख्या होती ती 16. धावसंख्या होती ती 16. अंतिम षटकाला प्रारंभ आहे आणि गोलंदाजीवर सांभाळतोय मयूर. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय मयूर. टुकुनाल स्लो अँड लो फुलटा चेंडू. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा निश्चित गेला. चेंडू फक्त बॅटची क्लिप घेऊन चेंडू डीप पॉइंटला जातोय. एक धाव अर्जित केली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 17. अंतिम षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या ती 17. अतिशय उत्कृष्ट कामगिरी खरोखरच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर सुजाता स्पोर्ट्स संघ नाईक जो काही निर्णय घेतोय अतिशय अचूक निर्णय. काजल स्पोर्ट पूर्णा संघ कर्णधाराने यायचंय. काजल स्पोर्ट पूर्णा गंगामाता गोंदवली संघ कर्णधार आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा मयूर सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. अंतिम षटक प्रगती पथावर आहे आणि बंदऱ्यामध्ये कल्हेर संघ परिपूर्ण बॅकफुटवर रंपळत होतो. अतिशय दयनीय अवस्था आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 17 आहे. आघाडीचे टॉप फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. पुन्हा एकदा मयूर लेफ्टन ओव्हरचा मारा. चेंडूला उंचावून प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये मात्र संपर्क नाही. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहतो आपण आज सुजाता सोड पिंपळाच्या संघाची. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केल्यानंतर थोडस मनोधैर्य मनोबल थोडस वाढलेलं आहे. चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडू जागेवर राहतोय. एकच धाव अर्जित होते. या एक धावेने संघ धावसंख्या होते ती 18. बघूया स्पर्धेतला मला वाटतं सर्वात लो स्कोर प्रेक्षकांना पाहायला मिळतोय का काय. मला वाटतं अजूनही दोन चेंडूंची फेक बाकी असावी. पुन्हा एकदा मयूर या ठिकाणी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका होता. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला रिझन मध्ये गेला होता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं. आकाश याला चेंडू कलेक्ट करता आला नाही आहे. गेदर करता आला नाही आहे. झेल कठीण होता. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतो. दरम्यान एक धाव धावसंख्या एक धावने पुढे सकते. धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. लेफ्टनवरचा मारा करतोय मयूर. लिव्हिंग एज घेऊन चेंडू एस्ट्यांच्या माग जातोय. फास्ट गलीमध्ये एकच धाव असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल होतोय. फलंदाज बाद होतोय धावचित. आणि अशा प्रमाणे बंदरामध्ये कालेरे संघाची धावसंख्या होती ती 20 आणि विजयासाठी 21 धावांचं एक मापक लक्ष. 20 धावा झाल्यात आणि 21 धावांचं माफक लक्ष. लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यानंतर काजल स्पोर्ट पूर्णा तसे गंगामाता गोंदवली दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस बॉक्समध्ये काजल स्पोर्ट पूर्णा आणि गंगामाता गोंदवली दोन्ही संघ कर्णधाराने यायचंय टॉस बॉक्समध्ये. रोहित वेलकम. हार्दिक स्वागत आहे. आणि आतिश काजेश्वर पूर्ण संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये आहेत. मी प्रभाकरजी ठाणगे जे उद्योगपती आहेत त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक करायचे. प्रभाकरजी ठाणगे उद्योगपती पिंपलास. पिंपलास गावचे प्रसिद्ध उद्योगपती प्रभाकरजी ठाणगे यांच्या शुभहस्ते राणीबाग वेलकम. प्रभाकर ठाणगे आपला हार्दिक स्वागत आहे. कॉईन
टॉस करण्यासाठी कॉइन जे वापरलं जाणार आहे एक बाजू जी आहे. या स्पर्धेचे सर्वे सर्व वन मॅन शो श्याम घरस साहेब यांचा फोटो एका बाजूला आणि ज्यांना श्रद्धांजली आदरांजली यांच्या नावाने ही स्पर्धा आहे स्वर्गीय सुजाता चषक 2018 त्यांचा फोटो आहे. आपण दोनापैकी एक नाम निर्देशन करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? रोहित. रोहित कॉलिंग करणार आहे. हे कॉईन मी सुपूर्द करतोय आमचे मान्यवर प्रभाकरजी ठाणगे यांच्या हाती आणि त्यांच्या शुभास्तेनाने फेक. रोहित याचं कॉलिंग आहे. श्याम गरत मात्र नाणेफेक जिंकलेली आहे ती काजल स्पर्ट पूर्ण संघाने. प्रभाकरजी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आतिश नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. चार षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? 35 ते 40 धाव. आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजांकडनं खूप अपेक्षा असतील? राहुल आहे, सुशांत आहे, जितेश आणि मी स्वतः. तुमचं काजल ग्रुप त्याचबरोबर काजल स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने सुद्धा एक चांगलं आयोजन केलेलं होतं पूर्णा इथे. मग हे आयोजन कसं वाटते? श्यामजी घरत यांनी यांची जी अपार मेहनत त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून सुजाता स्पोर्ट्स संघाचे सर्व पदाधिकारी खेळाडू यांची जी मेहनत आहे कसं वाटते हे आयोजन? आज पहिला दिवस आहे पण खूप चांगलं आयोजन आहे. आता याच्यानंतर डे नाईट स्पर्धा आहेत. आता या स्पर्धा खूप चांगल्या आहेत ते बघूयात डे नाईट कशा दिसतात स्पर्धा त्या. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. रोहित नाणेफेक तुम्ही हरलेले आहात. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. सामना पहिला सामना खेळणार आहात. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. आणि हे 50+ जे लक्ष तुमच्यासमोर असणार आहे हे पार करण्यासाठी कुठल्या फलंदाजाकडनं अपेक्षा असणार आहे? परेश आहे, संदीप आहे, राजू आहे. रोहित मी एक दोन स्पर्धेमध्ये बघितलं तुमची फलंदाजी चांगली असते गोलंदाजी. क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडंसं ढिसाळ होत आहे आणि त्याचा फटका तुमच्या संघाला बसलेला आहे. यावेळेला काही रणनीती असणार नाही? आता यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे एकंदरीत पॉवर पॅक एकदम संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्की. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघ करणार दोघांमध्ये नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून काजल स्पोर्ट पुन्हा संघ कर्णधार आतिश याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गंगामाता गोंदवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी माझे दोन्ही सहकारी समालोचक करण्यासाठी सज्ज होणार आहेत. मोहन भोईर त्याचबरोबर जयवंत पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. बोलूया. 21 धावांचं माफक लक्ष आहे. चार षटकांमध्ये आपल्या होम ग्राउंडवर चांगलं प्रदर्शन बघायला मिळते. सुजाता स्पोर्ट्स या संघाला फक्त 21 धावांचं एक माफक लक्ष आहे. पहिलं बॅटिंग पॉवर प्ले जे षटक घेऊन येते गोलंदाज दिलीप सामना करण्यासाठी सज्ज होते. फलंदाज रमाकांत पाटील नॉन स्ट्रायकिंगला राज. पहिला चेंडू चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपण पाहते. रोशन द्वारा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय वेगाने दोन धाव पूर्ण केलेले आहे. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला होता. पहिल्याच चेंडूवर दोन धाव पूर्ण करते फलंदाज रमाकांत. खातं खोलते वैयक्तिक संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश करतोय. अतिशय सुंदर फटका. या फटक्यामध्ये आत्मविश्वास बघितला. सरळ बॅटना फटका खेळला होता आणि गॅपमध्ये फटका गेला होता. आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. जेव्हा पहिल्या चेंडूवर दोन धाव आत्मविश्वास पूर्ण आपण घेतो तेव्हा संघाचाही आत्मविश्वास वाढत असतो. अगदी बरोबर आहे. पंतांच्या डाव्या बाजून जाताना दिलीप चेंडू हवेमध्ये भिरकावून दिलेले स्क्वेअर लेग डीप सीमारेषेच्या बाहेर जाते. पंचांचा काय इशारा ते बघायचं आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका इनफील्डवरून चार धावांसाठी खणखणीत चौकार. अतिशय खराब चेंडू होता. डाव्या स्टोरला फुलटा चेंडू होता आणि फलंदाजाने ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा होता त्याप्रमाणे समाचार घेतलेला आहे. भिरकावून दिलेला चेंडू डीप स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार. एक दमदार सुरुवात
आणि खास करून संघाचा जो प्रमुख फलंदाज आहे रमाकांत याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि या सामन्यामध्ये संघाला एक चांगली सुरुवात करून देतोय. अगदी बरोबर आहे, धावपलकर धावत आहेत सहा, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही, चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाची. चेंडूला अतिशय जबरदस्त पंच केलेला आहे, चेंडू जातोय डीप कवर आणि एक्स्ट्रा कवरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. शॉर्ट चेंडू होता, आपण बघितलं एक जागा बघून फटका खेळला होता, थोडासा बॅकफूटला गेला चेंडू, थोडासा उजव्याच्या बाहेर होता, एक जागा बघितली आणि अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कवरच्या वरून चेंडू कवर आणि एक्स्ट्रा कवरच्या मध्ये चार धावांसाठी चौकार. चौकारांची हॅट्रिक होती या अगोदर आपण बघितली होती, योगेश याने पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती, दुसरी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती नंदन पाटील याने. तिसरा फलंदाज ठरतोय की नाही बघायचं आहे. चेंडू पंच केलेला आहे, कव्हर पॉइंट डीप सीमारेषेच्या बाहेर जाते, पंचांचा इशारा देते चौकार. चौकारांची तिसरी हॅट्रिक पूर्ण करते रमाकांत पाटील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमक क्रिकेट सादर केलेले रमाकांतने. पॉवर ब्रिजच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी, अतिशय जबरदस्त स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय, साप चकित होते रमाकांत. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 14, नन फॉर 14 सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. कवली सर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलेलं आहे रमाकांतने, चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय दमदार सुरुवात, साईड आर्म गोलंदाज आहे दिलीप, पंचांच्या डाव्या बाजूने जाताना चेंडूला हलक्या हाताने पुश केलेलं आहे. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवते ऑफसाईडला, फक्त एक धाव पूर्ण करते त्यावर रमाकांत. धावसंख्या पोचते 15, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाली नाही, प्लस पॉइंट ऍडव्हान्टेज आहे सुजाता स्पोर्ट पिंपलास संघाच्या दृष्टिकोनातून. अगदी बरोबर, अगदी विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय सुजाता स्पोर्ट पिंपलास संघ, कारण समोर जे लक्ष आहे एक माफक लक्ष आहे, 21 धावांचं लक्ष आहे, म्हणजे एका षटकाराची आवश्यकता आहे आणि एखादा चमत्कारच म्हणण्यावरती कल्याण संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. क्रिकेट तसंही अनिश्चिततेचा खेळ आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, अनिश्चितेने भरलेला खेळ आहे. परंतु ज्याप्रमाणे फलंदाजीचा क्रम आहे आणि ज्याप्रमाणे रमाकांत फलंदाजी करतोय, मी तर म्हणेन की एखादा चमत्कारच मध्यावधी कल्याण संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. अगदी बरोबर आहे डॉक्टर गवळी सर, चमत्कार नेहमी होत नसतात, कधी कधी होत असतात, फक्त 6 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज अमर. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट मिड विकेटला झेल टिपते पहिला फलंदाज, ओ यू टी पहिल्या विकेटचं पतन रमाकांत बाद. पहिला फलंदाज बाद होते, मात्र चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे, चांगल्या स्थितीमध्ये नेऊन घेऊन गेला होता रमाकांत पाटील. 15 या धावसंख्येवर पहिली सफलता मिळवून देते गोलंदाज अमर. 6 धावांची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी आणि खेळपट्टीवर नवीन फलंदाज येतोय वन डाऊन बॅट्समन रमाकांत भोईर. चेंडूला भिरकावून दिलेले, पंचांचा काय इशारा येते बघायचंय. षटकार आणि ह्याच बरोबर विजय संपादन होते सुजाता स्पोर्ट्स पिंपलास संघ या सामन्यावर विजय प्राप्त करते. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर अभिनंदन अभिनंदन सुजाता स्पोर्ट पिंपलास आणि स्पेशली कॉंग्रेट्स या ठिकाणी श्यामजी गरज आपलं अभिनंदन आहे, कारण सुपर 8 मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे, सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे. अभिनंदन आणि हार्ड लक बंदरामार्थी कालेर. आणि अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याचा बेस्ट बॉलिंग फिगर झालेला आहे, फक्त एक धाव देऊन दोन फलंदाज बाद केले आहेत, विशाल इज द मॅन ऑफ द मॅच.
विशाल इज द मैन ऑफ द मैच ज्याने बेस्ट बॉलिंग फिगर आहे. तर अभिनंदन पिंपलास आणि हार्ड लक बंद्रामार्ग कालेर आणि फार महत्त्वाचं आहे की नंदन सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतोय. तालुका क्रिकेटमध्ये एक नामांकित खेळाडू आहे, पराभव जरी झालेले असला तरी फार महत्त्वाचं क्रिकेटमध्ये एक चांगल्या खेळाडूची खून आहे. विशाल इज द मॅन ऑफ द मॅच. सुरुवातीला अर्जुनजी मात्र आपण ट्रॉफी प्रदान करायची आहे. पहिल्यांदा जे गिफ्ट हॅम्पर जे आकर्षक घड्याळ आहे ते प्रदान